अकोला वाशिम चित्रकाठी समाज संघर्ष समितीच्या वतीने विदर्भ भटक्या विमुक्त जाती संघर्ष समितीचे राज्यस्तरीय महाअधिवेशन वाशिम जिल्ह्यातील कारंजलाड येथे पार पडले त्यात विविध भागातील अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवून आपले विचार मांडले ज्यामध्ये असे म्हटले होते की गेल्या पन्नास वर्षापासून भटक्या विमुक्त जमातीकडे शासनाच्या दुर्लक्षामुळे आपला समाज राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आला आहे समाज पूर्णपणे मागासलेला आणि सर्व सुविधांपासून वंचित आहे माध्यमातून निर्माण होत असलेल्या विविध समस्या प्रशासन व प्रशासनापर्यंत नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील तरच यश मिळेल यावेळी कार्यक्रमात रवींद्र कुमार सिंह राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भटके विमुक्त आदिवासी कल्याण संघ दिल्ली श्रीमती सुषमाताई अंधारे उपनेता शिवसेना बाळकरामजी सानशी राष्ट्रीय सरचिटणीस अखिल भारतीय भटके विमुक्त आदिवासी कल्याण संघ दिल्ली डॉक्टर रानू छारी राष्ट्रीय महिला अध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त भटक्या जमाती कल्याण संघ दिल्ली या वक्त्यांनी समाजासमोर आपले विचार मांडले जातीची संपूर्ण जनगणना झालीच पाहिजे भटक्या विमुक्त जाती जमातीला शिक्षणात सुविधा घ्याव्यात भटक्या जातीचा ब वर्ग एस टी प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या एन टी बीला दोन पूर्णांक पाचपासून पाच टक्के आरक्षण देण्यात यावे एन टी बीमधील सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी भटक्या विमुक्त जमातीचे नेते दौलतराव भोसले यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे यावेळी राजू आवताळे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष चित्रकाठी समाज संघर्ष समिती प्राध्यापक दयावान गव्हाण अध्यक्ष गोपाळ समाज क्रांतिकारी विकास परिषद आणि भारतीय भटक्या जमाती महासंघ या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा